हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे नरक चतुर्दशी. तर आज जे नरक चतुर्दशीच्या जे आहे ना, सगळ्यांना खूप खूप मनापासून जे आहे शुभेच्छा. आणि आज जे आहे ना, सकाळपासून खूप सारे कामं लागून पडलेले होते, खूप सारे. तर ते सगळे कामं निपटवून थोडंसं घर आवरलं. मी पडदे घेऊन आणलेले होते ना, ते पडदे लावून दिले दाराला, खिडकीला. मी एक फोटो फ्रेम पण लावलेली आहे, जी एक मी फोटो फ्रेम ऑर्डर केलेली होती ती बघा. ती मी गौतम बुद्धाची जी आहे ना, फोटो फ्रेम ऑर्डर केली होती ती पण लावून घेते. थोडे जे काम होते ते केले, घरातले कामं आवरले, सोबतच जी आहे ना स्वयंपाक भांडी वगैरे सगळंच काही झालेली आहे माझी. हे बघा, पूर्ण ओटा वगैरे आवरून झालेला आहे. आता आम्ही चाललो बाहेर. लास्ट ती आहे. आज जी आहे मी घेतली आहे साडी. मी घालणार होती लाचा, बट मग मी फायनली आज साडीवाले आलो होतो आमच्या इकडे विकायला, तर काही बायांनी ठेवली तर मी पण ठेवून घेतली. ही बघा, ही साडी जी आहे ना मी ठेवली आहे. मी तुम्हाला शॉपिंग हॉलमध्ये दाखविणार आणि उद्या पण माहितीच पडणार आहे तुम्हाला. मी घेतली आहे साडी. तर मी पिकूसाठी पण एखादी मिडी टॉप घ्यायला चालली ग्रे कलरमध्येच. तर त्या मी दोघी मॅचिंग मॅचिंग घालू. मला आवडते पिकूसोबत मॅचिंग घालायला, पिकूसोबत विवेक सोबत. तर मॅचिंग घालायला मी ते घ्यायला चालली, फटाके घ्यायला चालली. फटाके म्हणजे असं काही खूप असे फुटणारे नाही, तेच आपले फुलजडी लेकरांसाठी फुलजड्या जे आहे ना ते आणावेच लागतात, त्याच्याशिवाय त्यांची दिवाळी होतच नाही. म्हणून ते आणायला चालली आणि टिकून आल्यानंतर मी लगेच जे आहे ना फराळ बनवायला माझा स्टार्ट करेल. तर चला जाऊन येऊया आधी. तर आम्ही जे आहे इथे आलेलो होतो फटाक्याचा जो मार्केट आहे आमच्या इकडे जे आहे ना एक खूप मोठं मैदान आहे. तिथे जे आहे फटाक्याचा जो मार्केट आहे तो वेगळा लागत असेल. खूप सारे शॉप असतात, 15-20 वगैरे शॉप असतील. त्यांनी इथे जे आहे ना जवळजवळ करून एकाएकाने शॉप घातलेली आहे. तर इथूनच जे आहेत सगळेजण फटाके घेतात. आम्ही पण इथेच आलेलो आहोत. तर आम्ही जे आहे ना फटाक्यांमध्ये जास्त काहीच नाही, फुलझडी आणि अनारच घेऊन आलो होतो. आणि जे लसूण फटाके असतात छोटेवाले तेच आणले होते, ताकी काही जास्त असं त्रास नको हो म्हणून. आणि एक हे आणले होते धागेवाले जे असतात ना, हे पण फुलझड्यांसारखेच असतात. तर इथे पिकू जे आहे ती एन्जॉय करते आहे आपल्या फटाक्यांना, म्हणजे की फुलझड्यांना जे आहे ती एन्जॉय करत आहे इथे. आणि बस आता मी स्वयंपाकाला वगैरे लागणार आहे. माझ्यासोबत जे आहे विवेक पण इथे फोडत होते बंदूक, मध्ये जे रोल घालून असते ते जे आहे ना इथे विवेक फोडून राहिलेले होते सगळ्यांसोबत. तर दिवाळी जी आहे बिना फटाक्यांची दिवाळीच नसते. दिवाळी थोडेसे जरी फटाके जाळले तर जे आहे ना बरं वाटतं, नाही काही तर कमीत कमी फुलझड्या अनार हे तर जाळायलाच पाहिजे. याच्यापासून थोडं पोल्युशन पण नाही होत आणि आपलं आणि मुलांचं पण मन जे आहे ना थोडंसं खुश होऊन जातं. तेच आम्ही इथे छोटे छोटे फटाके आणले, जे जास्त पोल्युशन नाही होईल अशीच फटाके. ओके, तर फ्रेंड्स खूप उशीर झालेला आहे, रात्रीचे 7:30-8 वाजत आलेले आहेत आणि माझे काम निपटलेच नाही. फराळाची आत्ता सुद्धा तयारी माझी काहीच झालेली नाही आहे. उद्याची आहे दिवाळी, उद्याची लक्ष्मीपूजन आहे. उद्या सकाळी मला मम्मीसाठी पार्सल पाठवायचं आहे आणि सोबतच जे आहेत ना जे दादाजी आहेत ना नेणारे आहेत, ज्यांच्या हाताने आम्ही पाठवत आहोत, तर ते आमच्या गावाकडलेच आहे. तर ते त्यांच्या गावी चालले आहे. तर ह्यांनी बोलले आहे की आमचं पण घेऊन जा पार्सल, ते घेऊन जाणार आहेत. तर माझं काहीच रेडी नाही झालं. मला उद्या सकाळपर्यंत रेडी करायचं. मी काय करेन मला समजत नाही. टप्पू इतका त्रास देत आहे ना, काही कामाला बसलं ना तर मुलं खूप जास्त त्रास देतात. काय झालं? भूक लागली. जेवण देऊ? जेवण वाढू. ठीक आहे. पिकूला भूक लागली, मी तिला जेवण वाढते. आणि जे आहे ना फराळाची काहीच तयारी नाही झाली. मी काय करू काय नाही काहीच लक्षात नाही. हर वर्षी ह्या दिवशी पण माझं पूर्ण कम्प्लीट राहत होतं. तर आता मी विचार करते, मी फराळचं करते. आणि मी सगळंच काही केलं पण माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली की मी देवाचं जे मंदिर आहे पेंट करायला मी रोज जाते, रोज पेंटचा डबा घेऊन येईन म्हणते आणि माझ्या लक्षातच नाही राहत. मी आजही परत विसरली, बट मी आता जाते पेंटचा डबा आणते आणि त्याला पेंट करून सोडते, म्हणजे रात्रभरात ते सुकून जाईल आणि सकाळी जे आहे ना मी देव लावून घेईन. तर मला ते आणायचं आहे. मला मी अनारशी करणार आहे. तर अनारशीसाठी माझ्याकडे खाकस नाही, मला लक्षातच नव्हती. तर मी आता खाकस आणायला चालली आहे आणि सोबतच मला मम्मीला उद्या पार्सल पाठवायचं आहे, जे की म्हटलं मी. तर शेव चिवडा वगैरे जे आहे ना माझ्याकडे पॉली कॅरी हे वाले व्हाईटवाले जे पार्सलवाले प्लास्टिक्स असतात ना ते आहेत माझ्याकडे, ते मी त्याच्यात पॅक करून पाठवू शकते. हात धुणे पिकू, जा हात धुणे. मी जेवण वाढलंय. हा तिथे हँडवॉश कर. तर जे आहे ना माझ्याकडे ती वाले आहे पार्सल वाले जे असतात ना ती वाले आहेत माझ्याकडे, तर मी त्याच्यात सगळं काही देऊ शकते, शेवचिवळा चकल्या वगैरे. बट जे लाडू असतात ना लाडू बस ती चालतात, थोडंसं टेन्शन असते ना ते कसं फुटेल वगैरे आणि इतकं प्रवास आहे.
त्याच्यामुळे जे आहे ना मी डबे आणते म्हटलं छोटे छोटे प्लास्टिकवाले दोन तीन लाडवांसाठी जे आहे ना ते घेऊन येते आणि त्याच्यात मग ते करत एक दोन सामान मी तरी विचार केला मगाशी कम्प्लीट सगळं घेऊन अरे हात नाही लावलेला अनाची शेवटी तर नाही ते खायचं नाही आहे त्याचं बनवायचं आहे तर जे आहे ना मगाशी मी विचार केला होता मी सगळं घेऊन ते मी डबल यायचा मला म्हणजे असं नाही झालं पाहिजे म्हणून पण तेच शेवटी झालं की मला डबल जावंच लागत आहे म्हणून चल आता मी थोडं बहुत एखादी काही तयारी करते मी विचार करते की रवा भाजून रव्याची जे आहे ना लाडू करून घेते आणि मी मला खोबऱ्या किसची बर्फी करायची आहे मी ते करते आणि मग आम्ही जाऊन येतो म्हणजे जे दिवे लावले आहेत ना मी ते दिवे विजतपर्यंत दिवे विजले की मग आम्ही जाऊन येऊ तर मी इथे खोबऱ्याच्या वड्या करणं जे आहे चालू केले होते जे बर्फी म्हणत होते त्यासाठी आधी मी दूध गरम करून घेत आहे कारण की खूपशा याच्यात जे आहे ना काही आपण खीर वगैरे बनवतो किंवा कोणतेही गोड पदार्थ बनवतो त्यात जर फ्रीजचं थंड थंड दूध घातलं तर खूप अशा वेळेस असते ना फुटायची शक्यता असते त्यामुळे मी इथे थोडंसं कोमट करून घेत आहे आणि एका साईडला जे आहे मी कलर बनवून घेत आहे मी शेंदरी कलरच्या वड्या करत आहे व्हाईट व्हाईट जे आहे तेवढं काही छान वाटत नाही पाहायला म्हणून तर मी इथे खोबऱ्याच्या वड्या करायला घेतले आहे तर काहीच नाही एकदम सिम्पल असते थोड्याशा तुपामध्ये जे आहे खोबऱ्याचे जे किस असते ना पावडरवाला त्याला घालून एक दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साखर आणि दूध घालून मिक्स करायचं आहे वरून मी कलर घातलं बस झालं जे वड्या जे आहे ते तयार आहेत एका प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे आणि जे राहिला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकतो किंवा आपण असंही सेट व्हायला ठेवू शकतो खूप सोपे असतात खोबऱ्याचे ज्या वड्या किंवा लाडू असतात ना खूप सोपं असते तर इथे जे आहे मी रवा भाजून घेते आहे रव्याच्या लाडूसाठी तर रवा जे आहे माझा भाजून झालेला होता तर मग मी इथे जे आहे ना लिस्ट बनवून घेत आहे मला जे जे घ्यायचं आहे कारण की वारंवार आपण जातो आणि एक एक वस्तू विसरून येतो तर मला उद्यासाठी पण काही आणायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना मी इथे लिहून घेत आहे लिस्टमध्ये मला जे जे आठवत जात आहे ते लिहित आहे मग एकत्र आणायला बरं होईल म्हणून आणि सोबत इथं शेवचं आणि चकलीसाठी जे आहे ना मिश्रणासाठी मी काढून ठेवत आहे दोन वाट्यांमध्ये जे आहे मी चकली आणि शेवचं मिश्रण काढून ठेवलं आहे रेडी करून ठेवलेलं आहे तर आम्ही जे इथे जाऊन आलेलो आहोत आणि सॉरी ह्या क्लिपसाठी कारण की याच्यात माहिती नाही काय प्रॉब्लेम आले ह्या ब्लॉगच्या दोन तीन क्लिपमध्ये जे आहे आवाज गेलेला आहे तर आम्ही जे आहे ना मी इथे व्हॉइस ओव्हर करून देते आहे तर आम्ही जाऊन आलेलो होतो आणि मला जे जे पाहिजे होतं मी ते घेऊन आलेली आहे आणि पिकुनी हे तिच्यासाठी टॉय घेतलं आहे आणि टप्पूनी हा डॉगी घेतला आहे जो त्याच्या हातामध्ये आहे तो तर ह्या दोघांचं जे आहे ना हे भाऊबीजचं जे आहे ते गिफ्ट असणार आहे भाऊबीजचं आणि दिवाळीचं काही म्हणू शकता तर तो काही बहीण भावांना आम्ही हे घेऊन दिलेलं आहे ह्या टप्पूला आवडलेला होता हे डॉगी त्याला घेऊन दिलं आणि हे जे होतं ना फूडवालं हे पिकूला आवडलेलं होतं तर घेऊन दिलं आहे आणि आजची लास्ट शॉपिंग पण म्हणून मी घेऊन आलेली आहे मम्मीच्या साडीवरचं मला पेटीकोटसुद्धा आणायचं होतं मी ते पेटीकोटही आणलं ब्लाऊजवालीकडे गेली बट ब्लाऊज जे शिवून नव्हतं झालेलं बाहेरून आल्यानंतर आम्ही पटापट जेवण करून मी चेंज वगैरे करून घेतलं आणि मग जे आहे ना मी फराळाला सुरुवात केली तिथं मी केली आहे केलेला आहे चिवडा खमंग असा खूप टेस्टी जो आहे ना चिवडा झालेला होता त्यानंतर ह्या आहेत त्या खोबऱ्याच्या वड्या ज्या मी केलेल्या होत्या एकदम सोपी आणि खूप खायला चविष्ट छान वाटते याच्यात मावा किंवा दुधाचा पावडर पण घातला ना तरी चालतो चांगला टेस्ट येते आणि हे आहेत रव्याचे लाडू तर मी रव्याचे लाडू जास्त नाही केले आहेत कारण आमच्याकडे कोण जास्त खात नाही इथून थोडेसे मम्मीला पाठवेन आणि थोडेसे पिकू टप्पूसाठी ठेवीन मी तर हे आहेत एकदम वाईट वाईट असे रव्याचे लाडू बनलेले आहेत जे की पाहायला खूप छान वाटत आहे त्यानंतर हे शेव बनवले आहे शेव घरी सगळ्यांना आवडते त्यामुळे मी थोडंसं जास्त बनवले आहेत शेव आणि त्यानंतर जे आहेत मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तर बस मी एवढंच बनवू शकली एवढ्या वेळामध्ये आणि 1:30-2 वाजत आलेलं आहे रात्र झालेली होती आणि तुम्ही माझी हालत बघू शकता की खूप खराब झालेली आहे हालत आणि किचनची हालत तर त्याहूनही खराब झाली आणि मी अनारसे पण केलेले जे तुम्हाला गॅसवर दिसले ना ते अनारसे आहेत तर मी अनारसे पण बनवून घेतलेले होते फक्त मम्मीला देण्यापुरतेच बनवले नंतर बाकीचे मी उद्या बनवणार आहे आणि बस ह्या ब्लॉगला करते मी इथेच एंड भेटते मी तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगसोबत उद्याचा ब्लॉग म्हणजे दिवाळी ब्लॉग असणार आहे होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला नको विसरा बाय बाय.